वक्त हो गया है खबरों का। थाने शहर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओबला माजीवाड़ा ने थाने जिला अध्यक्ष संदीप पंचांगे के मार्गदर्शन में एक वक्तृत्व और निबंध प्रतियोगिता का आयोजन किया। आयोजित स्पर्धा में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर भारत का संविधान यदि वर्तमान काल में होते जैसे ज्ञानवर्धक विषयों पर सभी विभागीय पाठशाला के 865 विद्यार्थियों ने निबंध लिखे। साथ ही भाषण प्रतियोगिता में 47 बच्चों ने बड़ी उत्सुकता से भाग लिया। इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए थाने के उप नगर अध्यक्ष संदीप चौहान, विधानसभा सचिव मयूर तालेकर, विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपमंडल अध्यक्ष सागर वर्तक, सोमनाथ भोईटे, मंदार पश्ते, शरद पवार और अन्य मंच सैनिकों द्वारा विशेष प्रयास किए गए। प्रतियोगिता के संचालन केंद्र लोकमान्य नगर स्थित आरजे ठाकुर विद्या मंदिर, सावरकर नगर स्थित भारत रत्न श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर और वर्तक नगर स्थित ब्रह्मांड विद्यालय के जिला अध्यक्ष संदीप पंचांगे ने विशेष धन्यवाद दिया तथा प्रतियोगिता में विजेताओं का पुरस्कार वितरण समारोह जल्द ही आयोजित किया जाएगा यह जानकारी भी दी। सानिका डावरे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडी माहिती देणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले महामानव होते। त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते। भीमराव लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते। त्यांना शालेय शिक्षण घेत असताना सामाजिक विषमतेचे अनेक कटू अनुभव आले। शालेय अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा माणसाचे माणूसपणाचे हक्क कसे हिरावून घेत होते हे त्यांनी जवळून पाहिले। भीमराव, माझं नाव गौरी दिनेश धाबारे, मी इयत्ता 10वी विद्यार्थिनी आहे। मी राज ठाकूर विद्या मंदिर या शाळेत शिकत आहे। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे, तर ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य केले। त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे। या सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात प्रथम आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला। बाल भीमाचे रामजी वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याबाबत दक्ष असत। त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्याने घरात ग्रंथसंग्रह हा होताच। ते आपल्या मुलांनाही चांगली चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत। म्हणूनच बाबासाहेबांच्या अंतिम क्षणापावत वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी आढळते। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे। शिक्षणाने माणसाला आपल्या कर्तव्याची जाणीव होते। शिक्षण हे भागिनीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते आपल्या समाज बांधवांना सांगत असत। प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणूनच ते अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावे असे ते मानत असत। प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की एखादा मुलगा किंवा मुलगी समाजात दाखल झाला किंवा शाळेमध्ये दाखल झाला की तो पूर्णपणे परिपूर्ण माहितीपूर्ण आणि सुशिक्षित होऊनच शाळेच्या बाहेर पडला पाहिजे। त्यांचे म्हणणे होते की शिक्षण हे समाजात सर्व थरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, कारण शिक्षणाने माणसाला चांगल्या व वाईट गोष्टींची परख होते। तसेच शिक्षण प्राप्त केलेला व्यक्ती हा बौद्धिकदृष्ट्या सशक्त असतो। प्रज्ञाशील करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी बनायचे असेल तर शिक्षणाची गरज ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलेली आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1947 रोजी करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले। तिथून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की आपण शिकल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही। अशा प्रकारचे अनेक रणशिंग त्यांनी समाजात फुंकले होते आणि त्यांनी स्वतः नेतृत्वाखाली सत्याग्रह केला।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्र सरकारात मजूर मंत्री म्हणून कार्यही केले. अशा या महामानवाचे महान कार्य या देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य ठरले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजाला मिळालेली महान देणगीच होय. 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. अशा या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला व आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला. शेवटी एवढंच म्हणेल की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरांसारखे होते जीवन, माणूस बनवून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला. एवढे बोलून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि माझे भाषण इथेच संपवते. धन्यवाद. तर येथे मारे आजची खबर. इस तरह की खबरों के लिए बने रहिए एचएम न्यूज के साथ.